नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित नाशिक महामेट्रोचे नाशिक मेट्रो नियो असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. वाढती सार्वजनिक वाहतूक लक्षात घेता स्मार्ट सिटी अंतर्गत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ताशी 20,000 प्रवासी क्षमता नसल्याने एलिव्हेटेड बस अर्थात बॅटरी व इलेक्ट्रिकवर आधारित जोड बस गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या CMO ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. 25 मीटर लांबीची 250 प्रवासी क्षमता असलेली ही बस असेल. वाहतुकीचे 2 कॉरिडॉर असतील. त्यात 22 किलोमीटरचा गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, MIDC, मायको सर्कल, CBS, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड हा एक, तर 10 किलोमीटरचा गंगापूर, जलालपूर, नवशा गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा दुसरा मार्ग असेल. तिसरा मार्ग मुंबई नाका ते सातपूर कॉलनी व्हाया गरवारे असा राहील. CBS हे कॉमन स्टेशन असेल. एकूण 29 स्टेशन मार्गावर राहतील. सन 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. भगवान पगारे, महावॉईस न्यूज, नाशिक.